गुड आफ्टरनून जय महाराष्ट्र डायरेक्ट रिक्षा बसकेले गुड आफ्टरनून आणखी आज पूर्ण सुनावटीत एक लाईन पाणी नाही आलंय तिकडेच चालले कपडे धुवायला इथं दिवाळी आली पाण्याचा कोळंबा आता इथं बसणं घ्या रिक्षा आणि सकाळीच सोडा देवाची सगळी साफसफाई वगैरे धुवून घेतले म्हणजे कपडे दोन दिवस किती ठेवणार म्हटलं धुवून आणूया तसं या बाटल्या सुद्धा घेतल्यात भरायला चार वाजता पाणी आलं तर बघू आणि आज दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस आहे संध्याकाळी पूजा सुद्धा करायची काल मी मूर्ती घेतली त्याची म्हटलं एवढं सगळं दुपारी सगळं आवरून घेते केलं गेलाय फटाके आणायला आणि आज येणार आपलं नवीन कपाट आज किंवा उद्यामध्ये येऊन जाईल सो मोठा जो टँक आहे खूप दिवस तसाच होता ती अडचण सुद्धा काढायची तर मम्मीचे जेवले कपडे धुतले आणि थोडंसं पाणीसुद्धा घेतलं त्याच्यामध्ये आणि आता अशी रिक्षा भेटली पटकन तर इकडून तिकडून असं करून थोडं थोडं पाणी भरून टाकलं कारण का आमच्या नळाला जरासुद्धा पाणी येत नाही आहे अर्धं इकडे पियायचं भरून घेतलं दिवाळी आली आणि पाणी नाही तसं काय करायचं आज मला चिवडा बनवायचा आज राहून गेला संध्याकाळी करेन आणि आत्ता चालले कृषिकाला आणायला मम्मीकडे ठेवली होती तिला चला आले वा किती सारे फटाके आणले रे बाबूला बघ खोलून लवकर बघ लवकर काय काय आणले पप्पाने बघ काय अले काय बाप ले क्यों ना माझा बॉक्स आहे उचलता येतोय काय उचलता नाही येत देवा अरे वा किती सारे आपटी बार आहेत बाप रे किती सारे तर आमचा कंदील करिश्माने बनवलाय बघा सुंदर बनवलाय हा त्यांचा आहे थोडासा माझा मोठा आहे मस्त बनवलाय ना मामी रांगोळी काढली घरातलं सगळं आवरलं वसुबारसची पूजा केली किरण पिशिकाला त्याला फटाके घेऊन आला आणि त्यानंतर टँक सुद्धा साफ केला आणि आता आलोय मम्मीकडे आणि जिकडे तिकडे बघाल तर आपलं दिवाळीची मस्त अशी लाईटिंग लागली आहे कंदील लागलेत कृषिकाने एक त्याचा फुगा घेतला रस्त्यात दाखव फुगा घ्या तुझ्या पिंग पिंग चला ये आई आवाज आहे सोनू अल्ले वा चलो आईला बाय करा